नमस्कार. देगल्स किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत ब्रेडची भाजी. आपला ब्रेड जर का दुसऱ्या दिवशी राहिला तर तो आपण टाकून न देता त्याची भाजी करायची. खूप छान लागते ही भाजी. लहान मुलांना खूप आवडते. आंबट तिखट अशी चव येते. आणि ब्रेडची भाजी जशी आपण करतो तशी पाव उरला तर पावाचे पण तसेच छोटे छोटे तुकडे करून ती भाजी करता येते. तर मग आता आपण सुरुवात करूया ब्रेडच्या भाजीला. आणि जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका. तर आपण पावाच्या भाजीसाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. पावाच्या भाजीला लागणार आहेत हे पावाचे तुकडे. 10-12 ब्रेडचे स्लाइस घेऊन त्याचे तुकडे केलेले असे एकदम बारीक तुकडे करायचे. मोठे नाही ठेवायचे. बारीक केले तर सगळं कांदा टोमॅटो मिक्स होतं त्याच्यात. हे आहेत ब्रेडचे तुकडे. त्याच्यानंतर हा आहे कापलेला कांदा. हे आहे टोमॅटो. कढीपत्ता जरा जास्त घ्यायचा. मला कोथिंबीर खूप आवडते. दिसायला चवीला दोन्हीला छान लागते म्हणून ही स्वच्छ धुवून कापलेली कोथिंबीर. त्याच्यानंतर हळद मसाला मोहरी जिरं आणि हिंग उडदाची डाळ मीठ आणि हे तेल एवढ्या गोष्टी लागणार आहेत. तर मग आपण आता सुरुवात करूया. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्यात अंदाजाने 2 पळ्या तेल घातलेत. तेल गरम झालं की त्याच्यात आपण फोडणीचं साहित्य टाकणार आहोत. तर तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात आपण एवढी मोहरी किती टाका प्रमाण नाही त्याचं. मोहरी तडतडली की एवढं जिरं. एक मिरची कापून घेतलेली आहे. गॅस जरा बारीक करते. मिरची आणि कढीपत्ता टाकायचा. अंदाजाने थोडीशी एवढी उडदाची डाळ टाकायची. आणि उडदाची डाळ थोडीशी लाल होऊन द्यायची. मग त्याच्यात कांदा टाकायचा. ची डाळ लाल झालेली आहे. आता त्याच्यात थोडासा हिंग टाकायचा. एवढा हिंग. त्याच्यावर कांदा टाकायचा. कांदा आणि टोमॅटो जरा जास्त लागतं. कांदे मी 2 मोठ्या साईजचे कांदे घेतले आणि टोमॅटो पण 2 खूप मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेली आहेत. कांदा जरा लाल होऊन द्यायचा. आणि त्याच्यात कांदा टाकल्यावर लगेच त्याच्यात मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर घेतो. ब्रेडमध्ये मीठ असतं त्याच्यामुळे टोमॅटो आणि कांदा ह्या हिशोबाने मीठ टाकायचं. मीठ चवीपुरतं. बघूया आता कांदा झालाय का. हां, कांदा बऱ्यापैकी लाल रंग आलेला आहे. आता त्याच्यात आपण टोमॅटो मिक्स करणार आहोत. ब्रेडच्या ऐवजी पावाची पण भाजी करू शकतो. पाव जर का शिल्लक राहिला तर तो फेकून न देता त्याचे असे बारीक बारीक तुकडे करून पावाची भाजी करायची. हा टोमॅटो घालते. टोमॅटो घातल्यावर तो चांगला स्मॅश झाला पाहिजे. दाखवून ठेवायचं जरा वेळ. असं दाबायचं म्हणजे चांगला स्मॅश होईल तो. आणि जरा वेळ झाकून ठेवायचं. हे बघा, एवढ्या मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले मी आणि एवढ्या मोठ्या साईजचे कांदे घेतले. आता बघूया ह्याला हे स्मॅश झाले का टोमॅटो.
हाँ हे पहा हे असं स्मॅश झालं पाहिजे कांद्यामध्ये, हे चांगलं मिक्स झालंय. आता ह्याच्यात आपण हळद मसाला टाकणार आहोत. हे बघा एवढी हळद साधारण अर्धा चमचा, आणि मसाला तुमच्या आवडीप्रमाणे, तिखट जास्त आवडत असेल तर जास्त घ्या, कमी आवडत असेल तर कमी घ्या. हा मी अर्धा चमचा मसाला टाकते, आणि हे पण चांगलं मिक्स करायचं, आणि मग ह्याच्यात पाव मिक्स करायचा. थोडीशी कोथिंबीर पण घालायची, नंतर वरून घालायला पण ठेवलेली आहे, आत्ता घातली म्हणजे स्मेल चांगला येतो. ती पण मिक्स होईल. हे बघा हे सगळं चांगलं मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यात ब्रेडचे तुकडे घालणार आहे मी. गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आणि हे ब्रेडचे तुकडे घालायचे. ब्रेडचे तुकडे टाकून हे चांगलं मिक्स करायचं. आता ब्रेडचे तुकडे टाकल्यावरती गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची. हे आता झाकण काढलं आणि परत मिक्स करते चांगलं. ही बघा ही आपली ब्रेडची भाजी रेडी.